तुमच्यावर सगळ्यात पहिले आरोप सुरू झालेले पहिलं काय सांगाल की आता आज पहिली कॅबिनेट बैठक झालेली. मी चार वेळा विधी मंडळाचा मोठ्या मताधिकारा सदस्य झालेलो आहे. आज मी ज्या समाजामधून येतो विमुक्त भटक्या समाज आणि मागासवर्गीय समाजाचा मी आहे आणि मोठ्या मतानं चार वेळा विधानसभेत निवडून आल्यानंतर घटना जी दुर्दैवी झाली त्याच्यावरून माझ्यावर आरोप झाले. ते आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी या चौकशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी सर्व बाबी मांडलेल्या आहेत. परंतु ह्या सर्व कालावधीत 15 महिने खरं तर ज्या मानसिक तणावामध्ये मी आणि माझं कुटुंब होतं, माझं परिवार होतं, त्या खऱ्या अर्थानं कोणी जाऊ नये. कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. आज गेली 30 वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी वावरत आलेलो आहे. 4 वेळा मी सदस्य झालो, मोठ्या मताधिकारानं सदस्य झालो आहे. कशी करा असं मी कधी भूमिका घेतली नाही. तर या प्रकरणावर माझ्यावर आरोप झालेले आहे म्हणून मी बाजूला होतो. चौकशी करा ही भूमिका मी घेतली, स्वतःहून राजीनामा दिला. आज त्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे आणि पोलिसांनी त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं राजपत्र प्रकाशित केलेलं आहे आणि म्हणून मी निष्कलंक आहे. खऱ्या अर्थानं यामध्ये कुठेही तथ्य माझा काही संबंध आहे असं कुठे आढळलं नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आता जे नवीन सरकार झालं, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला या ठिकाणी परत संधी दिलेली आहे आणि म्हणून मी शपथ घेतली. तुम्हाला लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहीत नसेल हे सर्व कागदपत्र त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. परंतु खऱ्या अर्थानं पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केलेली आहे. न्यायव्यवस्थेवर पोलिसावर माझा विश्वास होता आणि म्हणून शांत मी आतापर्यंत होतो. शेवटी त्या ठिकाणी सर्व सत्य बाहेर आलेलं आहे आणि त्या प्रसंगामध्ये मी स्वतः हे सर्व भोगलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे की या संदर्भामध्ये माझा सुद्धा परिवार आहे, मला सुद्धा मुलं बाळ आहे, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझे कार्यकर्ते आहे. कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की किती त्रास होतो. कारण 4 वेळा मी सुद्धा निवडून आलो आहे, मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून आलो आहे. जर असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा प्रचंड मतानं निवडून लोकांनी दिलं नसतं. आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो. परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे. 2 वेळा पुणे कोर्टाने मला दखल करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं होतं, ते कोर्टाने फेटाळलं. कोणतंही एफआयआर नाही, कोणतंही तक्रार नाही माझ्या विरोधात. तरी मात्र आरोप झाले म्हणून खऱ्या अर्थानं चौकशी त्यावेळेस लावल्या गेली आणि मी बाजूला झालो त्यावेळेस मंत्रिपदावरून. ही चौकशी एफआयआर झाला नव्हता, कोणी तक्रार केली नव्हती, तरी माझ्यावर आरोप करण्यात आले. आणि म्हणून ही चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी माझी भूमिका होती. परंतु आता या संदर्भातली भूमिका माझी समोर अशी राहणार आहे की आता लोकशाहीमध्ये कोणाला बोलण्याचा अधिकार कसं बोलावं. कारण मी सुद्धा जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये असं कोणी बोललं तर मी कायदेशीर मार्ग या ठिकाणी स्वीकारल्यामध्ये परत मला संधी या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम मला करायचं आहे आणि त्याच्यावर आता मी लक्ष देणार आहे आणि खऱ्या अर्थानं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न. मंत्री म्हणून जी जबाबदारी परत मला मिळालेली आहे, तुम्हाला इच्छा काय, जे काही मंत्रीपदाची जबाबदारीच्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेसाठी करायचं आहे ही माझी भूमिका. या संदर्भामध्ये सरकारने खऱ्या अर्थानं
आता जी जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी मी या ठिकाणी या संदर्भात कोणालाही बोललो नाही कारण त्यांना सुद्धा कल्पना आहे ते दोन्ही आमचे नेते आहेत एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सर्व कागदपत्र पाहिल्यानंतरच मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव दिलं ना खऱ्या अर्थानं त्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे मला आणि मी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून याच्या पुढे काम करणार आहे अधिक भाषा मला या संदर्भात करायचं या सर्व बातम्या कुठून येतात मला माहित नाही आम्ही सर्व 40 शिवसेनेचे आणि 10 आमचे अपक्ष असे 50 आमदार आमच्यामध्ये एकोपा आहे सर्वजण आम्ही सातत्यानं सहकारी म्हणून वावरत असतो बोलत असतो सर्व मिळून ही जबाबदारी घेतलेली आहे आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थानं सर्वांसोबत त्यांनी संपर्क साधला सर्वांना ते बोलले आणि सर्वांसमोर त्यांनी निर्णय जाहीर केले बच्चूकडून नाराज झालेले आहेत बच्चू ठीक आहे ना मंत्रिमंडळाचा विस्तार आता थोड्यामध्ये झालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा अधिवेशन झाल्यानंतर बाकीच्या सन्मान्य सदस्यांना सुद्धा संधी मिळणार आहे.